महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी 3 जानेवारी पासून संपावर जाणार आहेत। खासगीकरणाला विरोध करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे। अदानी समूहाला वीज वितरणाचा परवाना देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप करत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी 30 संघटनांनी हा संप पुकारलाय। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। तुषार, काय म्हणणंय महावितरणच्या कर्मचाऱ्यांचं? यामध्ये महावितरण, महापारेषण आणि महानिर्मित या तिन्ही कंपन्यांचे सर्व कर्मचारी आणि अधिकारी आज मध्यरात्री 12 वाजतापासून संपावर जात आहे। या सर्व कर्मचाऱ्यांचं म्हणणं हे आहे की त्यांना खासगीकरणाला विरोध आहे। जो अदानी समूहाला नवी मुंबई आणि मुंबई लगतच्या परिसरामध्ये महावितरणचे काही ब्लॉक्स देण्यात येत आहे, त्यावरनं महावितरणचे कर्मचाऱ्यांसोबतच महानिर्मिती आणि महापारेषणच्या कर्मचाऱ्यांनी देखील या राज्य सरकारच्या भूमिकेचा विरोध केलेला आहे। ही जी प्रक्रिया सुरू झाली, अजून राज्य सरकारने या संदर्भात अंतिम निर्णय घेतलेला नाही, मात्र एक प्रक्रिया सुरू झाली आणि त्या प्रक्रिया सुरू होताच हे सर्व ज्या वेगवेगळ्या संघटना आहे वीज कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या त्या सर्व या संपामध्ये उतरलेले आहे। सुरुवातीला 2 दिवसाचा हा संप असणार आहे, म्हणजे आज मध्यरात्रीपासून सुरू झालेला हा संप पुढचे 48 तास राहणार आहे। या काळामध्ये कोणतेही कर्मचारी कामावर नसल्याने जर का विजेमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला तर तिथे नागरिकांना अंधारात राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। सोबतच जर का राज्य सरकारने या वीज कर्मचाऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं नाही तर भविष्यामध्ये हे बेमुदत संपावर देखील, बरोबर आहे, संपाचा कालावधी वाढू शकतो आणि अर्थातच त्याचा विद्युत पुरवठ्यावरती आणि नागरिकांवरती मोठा परिणाम होऊ शकतो। तुषार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। अदानी समूहाला वीज वितरणाचा परवाना देण्यास विरोध करत कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिलेली आहे। 3 संघटनांनी हा संप पुकारलेला आहे आणि या संपामुळे महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।